नमस्कार कृषी ऑनलाईनमध्ये आपले सर्वांचे स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आहे पुन्हा एकदा जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला जे आहे चोवीस नोव्हेंबर ते सत्तावीस नोव्हेंबर दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे तर काही भागामध्ये ढगपुटीसारखा सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतो तर जाणून घेऊया कोणते आहे ते जिल्हे तर त्या आधी मित्रांनो चॅनल जन्म असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबू शका तर चोवीस आणि पंचवीस नोव्हेंबर दरम्यान राज्यामध्ये फक्त जे आहे परभणी हिंगोली नांदेड तसेच लातूर सोलापूर आणि कोकम भागामध्ये जे आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला चो चोवीस आणि पंचवीस नोव्हेंबर दरम्यान आपल्याला पाहायला मिळू शकते आणि सव्वीस आणि सत्ता सत्तावीस नोव्हेंबर दरम्यान राज्यातील काही भागामध्ये जे आहे जोरदार ते डपुटीसारखं आपल्याला पाऊस जे आपल्याला पाहायला मिळणार आहे तर कोणते आहेत ते जिल्हे तर यामध्ये नाशिक पालघर इगतपुरी मालेगाव जळगाव धुळे नंदुरबार तसेच जे आहे चाळीसगाव तर या भागामध्ये जे आपल्याला सव्वीस आणि सत्तावीस नोव्हेंबर दरम्यान जे या ठिकाणी या ठिकाणी जोरदार ते ढगपुटीसारखा पाऊस जे आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो सत्तावीस नोव्हेंबर दरम्यान जे आहे जवळजवळ सर्वच भागामध्ये जे आपल्याला चांगल्या पाऊसही शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे या ठिकाणी विदर्भामध्ये सुद्धा आपल्याला अकोला अमरावती लोणार पुष्यप जळगाव छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये सुद्धा जे आपल्याला आहे सव्वीस आणि सत्तावीस दरम्यान जे आहे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो असेच हवंदा जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोन दाबू शका धन्यवाद